नमस्कार मित्रांनो, मी आनंद पवार परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनल आनंद पवार अकॅडमीवर। मित्रांनो, तुम्ही जिल्हा परिषद 2019 अंतर्गत फॉर्म भरला असेल आणि जिल्हा परिषद 2021 ज्या नवीन जागा निघालेल्या आहेत त्याच्यासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुमची फॉर्म भरण्याची जी तारीख आहे मित्रांनो ती वाढवण्यात आलेली आहे। लक्षात घ्या, आजच अपडेट आलेला आहे। इथे तुम्ही बघू शकता दिनांक 14 सप्टेंबर 2021 चा अपडेट आहे। माहे मार्च 2019 जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील आरोग्य विभागाशी संबंधित गट क संवर्गातील सर्व पदे भरण्याबाबत, तर याच्यामध्ये बघा शासन शुद्धीपत्रक माहे मार्च 2019 हे इथं पूर्ण माहिती दिलेली आहे आणि ज्या पहिल्या तारखा होत्या बघा, ठीक आहे, त्या तारखा होत्या 2 आठवड्याचा कालावधी आपल्याला दिला होता, 1 सप्टेंबर 2021 ते 14 सप्टेंबर 2021, म्हणजे ज्यांनी 2019 अर्ज केला होता त्यांच्यासाठी, ठीक आहे। एससीबीसीचं ओपन मध्ये जाणं असू दे, ईडब्ल्यूएस मध्ये जाणं असू दे, जिल्हा बदला प्रिफरन्स जो आहे जिल्हा बदलायचा प्रिफरन्स तो करणं असू दे, या सर्व ज्या गोष्टी आहेत 2019 अर्जासाठीच्या ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता त्यांची तारीख 14 सप्टेंबर म्हणजे आज ही लास्ट डेट होती। परंतु आपल्याला माहिती आहे की वेबसाईट मध्ये काय प्रकार चालू आहे किंवा कशा प्रकारचे अपडेट त्याच्यामध्ये येत आहेत, अजूनही ती वेबसाईट स्टेबल झालेली नाहीये, बरोबर का? त्याच्यामुळे ही जी तारीख आहे मित्रांनो ती आता वाढवण्यात आलेली आहे आणि ही तारीख आता करण्यात आलेली आहे 1 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर, म्हणजे 21 सप्टेंबर पर्यंत तुम्ही हे सर्व चेंजेस त्याच्यामध्ये करू शकता ज्यांनी 2019 फॉर्म भरला होता। आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की मग ज्या नवीन जागा आहेत त्याच्यामध्ये दिव्यांगांचं काय, अपंगांचं काय आणि ओपन मधून ज्यांना अर्ज भरायचा आहे नवीन फॉर्म त्यांचं काय, तर त्यांच्या ज्या तारखा आहेत मित्रांनो त्या ऑलरेडी 21 सप्टेंबर होत्या, त्याच्यामुळे त्यांच्यात वाढवण्यात प्रश्नच येत नाही। दिव्यांग आणि ओपन नवीन अर्ज, नवीन रजिस्ट्रेशन जे आहे त्यांच्या तारखा या 21 सप्टेंबर पहिलेच होत्या। 14 सप्टेंबर कोणाकोणाच्या होत्या तर 2019 ज्यांनी अर्ज केला होता त्यांच्या, तर त्या सुद्धा आता 21 सप्टेंबर वाढवण्यात आलेले। बघा, एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदांमध्ये अर्ज सादर केलेल्या उमेदवारांकडून जिल्ह्याचा विकल्प घेणे, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गाच्या एसईबीसी उमेदवारांकडून विकल्प प्राप्त करून घेणे, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास एसईबीसी उमेदवारांकडून प्राप्त विकल्पानुसार खुल्या प्रवर्गाचा विकल्प घेणे, ठीक आहे, खुल्या प्रवर्गात गणना होणाऱ्या खुल्या प्रवर्गासाठीच्या वयोमर्यादा पात्र होणाऱ्या उमेदवारांकडून शुल्क घेणे, दिव्यांगांच्या आरक्षणात बदल झाल्याने त्यांच्याकडून नवीन जिल्हा परिषदेची निवड, हे सर्व याच्यामध्ये मित्रांनो दिलेलं आहे, त्याचा विकल्प घेणे, ठीक आहे। तर ज्या तुमच्या तारखा आहेत मित्रांनो त्या आता वाढवण्यात आल्या, सो सर्व ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही आता 21 सप्टेंबर पर्यंत करू शकता, नवीन अर्ज सुद्धा आणि 2021 ज्यांनी अर्ज भरले होते त्यांनी सुद्धा। ही जी पीडीएफ आहे, आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे आरोग्य विभाग भरती आनंद पवार, हे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या, सर्वात पहिले अपडेट आपण याच्यावर टाकत असतो, सर्वात फास्ट अपडेट असतात। सो डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे किंवा इथं तुम्ही सर्च करा आरोग्य विभाग भरती आनंद पवार। या व्यतिरिक्त तुम्ही जर आरोग्य विभागाची तयारी करत असाल मित्रांनो तर तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं पुस्तक ते म्हणजे आरोग्य विभाग भरती 122 प्रश्नपत्रिका संच। हे जे पुस्तक आहे याच्यामध्ये 2012 ते 2021 मध्ये असलेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश करण्यात आलेला आहे। याची किंमत 280 रुपये, महाराष्ट्रातल्या सर्व बुक स्टोअर मध्ये डिस्काउंट मध्ये तुम्हाला हे मिळेल। 2021 रोजी झालेल्या 28 फेब्रुवारीला 16 प्रश्नपत्रिकांचा यात समावेश करण्यात आलेला आहे। तुमच्या अभ्यासामध्ये नक्कीच तुम्हाला हे पुस्तक उपयुक्त राहील। ऑफलाईनही तुम्ही घेऊ शकता बुक स्टोअरला किंवा ऑनलाईनही तुम्ही याला मागवू शकता, खाली संपर्क क्रमांक दिलेला आहे। या व्यतिरिक्त मराठी शब्द संग्रह हे जे पुस्तक आहे सरळ सेवेसाठी अतिशय उपयुक्त आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं, ते सुद्धा तुम्ही परचेस करू शकता, किंमत 120 आहे, महाराष्ट्रात डिस्काउंट मध्ये तुम्हाला ती मिळेल बुक स्टोअरवर। या व्यतिरिक्त अन अकॅडमीचं प्लस सबस्क्रिप्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर महाराष्ट्र भरती एक्झाम याचं तुम्ही प्लस सबस्क्रिप्शन घेऊ शकता। प्लस मध्ये तुम्ही लाईव्ह शिकू शकता, अमर्यादित कोर्सेस आहेत, भारतातले टॉप एज्युकेटर, संपूर्ण सिलेबस आहे, परीक्षेची परिपूर्ण तयारी आहे, शंका निरसन सत्र आहे, टेस्ट सिरीज आहे, स्टडी मटेरियल आहे, मार्गदर्शन आणि उत्तर लेखन तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे। आरोग्य सेवक भरतीची स्कॉलरशिप टेस्ट 19 सप्टेंबरला 10:30 नक्की सॉल्व्ह करा, फ्री टेस्ट आहे, स्कॉलरशिप तुम्ही याच्यामध्ये जिंकू शकता 1 ते 20 मध्ये तुमचा रँक आला तर। या व्यतिरिक्त मिशन काकी पोलीस भरतीची बॅच आहे 11, ही 15 सप्टेंबरला सुरू होते आणि दुसरी जी बॅच आहे मराठी इंग्रजी स्पेशल बॅच 3 ती 10 सप्टेंबरला चालू होते, याच्यासाठी तुम्ही प्लस सबस्क्रिप्शन घेऊ शकता। आरोग्य खात्याची बॅच ऑलरेडी 8 सप्टेंबरला सुरू झालेली आहे। 12 महिन्याचा प्लस घेत असाल तर 3 महिने फ्री मिळेल, प्रोमो कोड EP100 आहे। 6 महिन्याची प्लसला ऍडमिशन घेत असाल तर तुम्हाला 2 महिने फ्री मिळेल। हे त्याचे प्लॅन आहेत, 3 महिने 2100 रुपये, 6 महिने 3781, 1 वर्ष 4621 आणि 2 वर्षे 6760 रुपये। प्रोमो कोड यूज करायचा AP100। लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अतिशय महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन आलो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।